अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सोयगाव तालुक्यातील सावळतबारा येथील साठवण तलावाच्या वरील बाजू शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांनी त्याच साठवण तलावासमोर बसून अमरण उपोषण सुरू केले आहे। दोन दिवसात रस्त्याचा निर्णय नाही झाला तर याच तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। बारा साठवण तलावाडी मी शेतकरी आहे। जवळपास 2013 पासून आमच्या रस्त्याची मागणी आहे, परंतु पाटबंधारे विभागाकडून आम्हाला प्रत्येक वेळेस फक्त आमच्या तोंडाला आश्वासनाचे पानं पुसलं गेले आणि तुमचा रस्ता तयार करून देऊ, असं करू तसं करू असं म्हणून वेळ मारून दिली। आता जवळपास आम्ही 19-2 पासून अर्ज दिला होता की या तारखेपर्यंत आमचा 31 मेपर्यंत रस्ता नाही झाला तर आम्ही उपोषणाला बसू, आणि COVID-19 संपल्यानंतर आम्ही 1 तारखेला उपोषणाचा अर्ज दिला, परंतु तरीसुद्धा महसूल जलसंपदा विभागाकडून पाटबंधारे विभागाकडून आम्हाला आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचं पत्र आलं नाही। आणि आता एवढ्यात आम्हाला एक पत्र आलं, त्यामध्ये त्यांनी सदर हे प्रकरण महसूलला ढकलून दिलं। महसूलचा या संबंधी काही संबंध नाही आहे, या ठिकाणी ते रस्ता करून दाखवीन, कुठून रस्ता तयार करतील, पांधनच नाही आहे तर रस्ता करून दाखवतील। त्यामुळे आमची पाटबंधारे विभागाला विनंती आहे की त्यांनी सदरील महसूल विभागाला रस्ता मोकळा करून द्यावा, नंतर महसूल विभाग करीन। आणि जर हा रस्ता त्यांनी केला नाही, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहे, आता उपोषणाला बसले, आता याच्या पुढचा मार्ग जलसमाधी घेणार हे नक्की। लक्ष्मण चोपडे, नेमकी काय काय कोणकोणती समस्या तुमची? समस्या आमची, आम्ही 40 ते 45 शेतकरी आहे। आमच्या 45 शेतकऱ्यांना शेतात जाण्यायेण्यासाठी रस्ता नाही आहे। त्या रस्त्यासाठी आम्ही ते कार्यकारी अभियंत्याने आम्हाला पत्र दिलं की आम्ही तुमचा रस्ता बनवून देतो, पण आता 2013 पासून आम्ही पत्र त्यांना लेखी दिलेली आहे, तरी त्याचं उत्तर आतापर्यंत मिळालं नाही आणि रस्ता पण नाही। तुम्ही काय निर्णय घेतलेला आहे पुढचा? आम्ही निर्णय असा घेतला की रस्ता जर न मिळाल्यास आम्ही डायरेक्ट जलसमाधी घेणार। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।